आज आपण मॅथ्स पार्ट टू मधील प्रॉब्लेम सेट वन पाहणार आहोत. आपला मॅथ्स पार्ट टू मधील जो पहिला चॅप्टर आहे तो शिकवून संपलेला आहे. त्याची आपण तीन एक्सरसाइज पण सॉल्व्ह केले, 1.1, 1.2, 1.3. आज आपण त्याचा प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट मधला जो पहिला क्वेश्चन असतो, कोणताही प्रॉब्लेम सेट घ्या, कोणत्याही चॅप्टरचा, मॅथ्स वन किंवा मॅथ्स टू, पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी एमसीक्यू क्वेश्चन असतात आणि ते तुमच्या परीक्षेला पेपरला देखील विचारले जातात. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे तो मी ऑलरेडी फळ्यावर त्याचे सगळे क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, एमसीक्यूज आहेत, हे म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. क्वेश्चन असा आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. म्हणजे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला चार ऑप्शन्स दिले आहेत, तुम्हाला त्यातला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आता पहिला क्वेश्चन काय ते बघूया. हाऊ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव, म्हणजे एका रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. ओके, मग तुम्ही जर सेगमेंट काढली तर ही आहे समजा सेगमेंट एबी, हा आहे रेषाखंड एबी. तर रेषाखंड एबीचे दोन समान भाग करणारे किती बिंदू असतील. तर साहजिक आहे, हा आपण मागच्या वेळेला शिकलो होतो की सेगमेंट एबी वरती म्हणजे ह्या रेषाखंड एबीवर एकच पॉइंट असा असणार आहे, एकच बिंदू असा असणार आहे की जो त्याचे दोन समान भाग करेल. मग तो इथे कुठेतरी असेल, म्हणजे पॉइंट पी. पॉइंट पी हा असा पॉइंट आहे की त्यामुळं एपी आणि बीपी हे अंतर काय आहे, डिस्टन्स काय आहे, समान आहे. मग पी हा पॉइंट एबीचा काय होणार आहे, मिड पॉइंट होणार आहे. म्हणजे कोणत्याही सेगमेंटला फक्त एक आणि एकच मिड पॉइंट असतो, म्हणजे इच अँड एव्हरी सेगमेंट हॅज ओनली वन मिड पॉइंट. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, ए ओनली वन, फक्त एक किंवा एक आणि एकच. कळालं. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पॉइंट आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. म्हणजे जर दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि ह्या दोन वेगवेगळ्या लाईन्स जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, एकमेकांना छेदत असतील, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, या दोनही लाईन्स एकमेकांना इथे इंटरसेक्ट करतात, तर हे किती पॉइंट आहेत. एक पॉइंट आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, पाच आहे का मेनी आहे. तर साहजिक आहे हा काय फक्त एक पॉइंट आहे. म्हणजे ज्या वेळेला दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक पॉइंट असतो. ज्या वेळेला दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा त्यांचा छेदन बिंदू हा एकच असतो. सो द आन्सर इज इन्फानाईट नाही, टू नाही, वन इज द आन्सर. सो सी ऑप्शन इज द आन्सर, वन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट्स. समजा आपण तीन वेगवेगळे पॉइंट घेतले. बघा, आता मला तीन वेगवेगळे पॉइंट द्यायचे, म्हणजे मी दोन प्रकारे घेऊ शकते, कॉलिनियर, नॉन कॉलिनियर. म्हणजे आपण त्यांना म्हणूयात एकरेषीय, नैकरेषीय. जर समजा आपण कॉलिनियर घेतले, कॉलिनियर म्हणजे काय, एकरेषीय, तर ते कसे येतील, एक, दोन, तीन, आणि मग त्यातून जाणारी एक लाईन पण असेल, राईट. म्हणजे जर तीन पॉइंट एका सरळ रेषेत असतील तर एक लाईन जाईल, एकच लाईन तुम्हाला मिळेल, ओनली वन. पण तेच तीन पॉइंट जर नॉन कॉलिनियर असतील, एकीकडे 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 वेगवेगळ्या ठिकाणी, तर मग त्यातून जाणारी आपल्याला किती लाईन्स काढतात बघा, किती लाईन्स काढल्या आपण, ही एक, ही दोन आणि ही तीन लाईन्स आपण काढल्या. पण मग त्यांनी इथे काय सांगितलं, कॉलिनियर का नॉन कॉलिनियर, बघा चेक करा, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट फक्त म्हटलेलं आहे, कॉलिनियर नॉन कॉलिनियर काही म्हटलेलं नाहीये. म्हणजे रेषीय, नैकरेषीय, एकरेषीय असा उल्लेख कुठेही केलेला नाहीये. म्हणजे तीन बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असू शकतात, पण ते बिंदू एकरेषीय आहेत का नैकरेषीय आहेत असं कुठेही सांगितलेलं नाहीये. म्हणजेच आपण ह्याला दोन्ही पर्यायांना आपण निवडू शकतो. म्हणजे तीन डिस्टिंक्ट पॉइंट मधून जाणारी एक लाईन पण असू शकते जर ते पॉइंट कॉलिनियर असतील, एकरेषीय असतील, आणि तीन डिस्टिंक्ट पॉइंट मधून जाणाऱ्या तीन डिफरंट डिफरंट लाईन्स पण असू शकतात जर ते पॉइंट नॉन कॉलिनियर असतील. ओके, सो याचा आन्सर काय असणार आहे बघा, टू तर नाहीच आहे, थ्री आहे पण वन पण आहे, मग वन ऑर थ्री हे असणार आहे आपलं आन्सर. म्हणजे एक किंवा तीन, जर पॉइंट कॉलिनियर असतील तर एकच जाईल आणि पॉइंट नॉन कॉलिनियर असतील तर तीन जातील. म्हणजे बिंदू एकरेषीय असतील तर एकच रेषा काढता येते, बिंदू नैकरेषीय असतील तर तीन रेषा आपल्याला काढता येतील. ठीक आहे, हे होतं एक्झाम्पल नंबर सॉरी हे होतं तिसरा क्वेश्चन. आता आपण बघूयात फोर्थ क्वेश्चन.
फोर्थ क्वेश्चन असा आहे बघा, फाइंड डिस्टन्स ए बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए एंड बी आर माइनस टू एंड फाइव रिस्पेक्टिवली. म्हणजे तुम्हाला डीबी सॉरी ए बी अंतर काढायचंय. जर ए चा कॉर्डिनेट वजा दोन, म्हणजे ए चा निर्देशक वजा दोन आहे आणि बीचा निर्देशक पाच आहे, म्हणजे ए चा कॉर्डिनेट काय आहे मायनस टू, बी चा कॉर्डिनेट काय आहे फाईव्ह. तुम्हाला करायचंय डिस्टन्स ए बी, मग आपण काय करतो मोठ्या कॉर्डिनेट मधून छोटा कॉर्डिनेट मायनस करायचा, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, म्हणजे पाच वजा वजा दोन, वजा गुणिले वजा अधिक होतात, पाच अधिक दोन म्हणजे आपलं उत्तर किती आलं सेव्हन सात. मग डिस्टन्स ए बी सात आला, मग सात हा ऑप्शन आहे का याच्यात, आहे. पुन्हा काय आहे सी चा, दिस इज द करेक्ट आन्सर सेव्हन. ठीक आहे, आणि लास्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे इफ पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजे बिटवीननेस दरम्यान तर दिलेली आहे की क्यू हा पी आणि आरच्या मध्ये, आपण याची फिगर काढूयात. पी डॅश क्यू डॅश आर ची फिगर कशी येईल, पी क्यू आर, पी डॅश क्यू डॅश आर अँड डिस्टन्स पी क्यू दोन आहे. डिस्टन्स पी क्यू किती आहे दोन, डिस्टन्स पी आर दहा आहे. डिस्टन्स पी आर किती आहे दहा, म्हणजे पी आर पूर्ण दहा, पी क्यू दोन, देन फाइंड डिस्टन्स क्यू आर. तुम्हाला क्यू आर काढायचा, काय करणार पूर्ण दहा मधून हे दोन तुम्ही काय करणार मायनस करणार. मग दहातून जर दोन गेले तर हा किती उरेल, दहातून दोन गेले हा उरेल आठ, म्हणजे डिस्टन्स क्यू आर किती आला आठ. ओके, सो डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू एट, म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण हा पहिला जो एमसीक्यू क्वेश्चन होता तो आता आपण सॉल्व्ह केला. आता आपण बघूयात यातला पुढचा क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन टू. आता आपण बघूयात क्वेश्चन टू. क्वेश्चन टू असं आहे, ऑन अ नंबर लाईन, इथे लिहिलेलं बघा, ऑन अ नंबर लाईन कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू अँड आर आर थ्री मायनस फाईव्ह अँड सिक्स. म्हणजे एक नंबर लाईन आहे, एक संख्या रेषा आहे, त्या संख्या रेषेवर तीन बिंदू आहेत, तीन पॉईंट आहेत पी क्यू आर, आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स निर्देशक दिलेले आहेत. जसं की पी चा कोऑर्डिनेट आहे थ्री, क्यूचा कोऑर्डिनेट आहे मायनस फाईव्ह, आरचा कोऑर्डिनेट आहे सिक्स. तर आपल्याला ह्या चार स्टेटमेंटपैकी कोणती कोणती स्टेटमेंट ट्रू आहेत, कोणती कोणती स्टेटमेंट फॉल्स आहेत, म्हणजे ह्या चार विधानांपैकी कोणतं विधान सत्य आहे कोणतं असत्य आहे हे ठरवायचं. तर सगळ्यात पहिले आपण काय करूयात, सगळ्यात पहिले आपण पी क्यू आर असणारी एक नंबर लाईन काढूयात, एक संख्या रेषा काढूयात, म्हणजे आपल्याला उत्तर शोधणं सोपं पडेल. बघा ही आपण लाईन काढली, ही आपण लाईन काढली. समजा आपण असे हे तीन पॉईंट घेऊयात. ओके, आता सगळ्या हा आता इथे कोणता पॉईंट घ्यायचा, इथे कोणता घ्यायचा, इथे कोणता घ्यायचा, ज्याचा कोऑर्डिनेट सगळ्यात मोठा आहे तो इकडे, त्याच्यापेक्षा लहान इकडे, त्याच्यापेक्षा लहान इकडे. कारण जसं आपण लेफ्टकडे जातो तस तसे कोऑर्डिनेट लहान लहान जातात, किंवा ज्याचा कोऑर्डिनेट सगळ्यात लहान आहे, ज्याचा निर्देशक सगळ्यात लहान आहे तो इथे, त्याच्यापेक्षा मोठा इथे, त्याच्यापेक्षा मोठा इकडे. म्हणजे तुम्ही जेव्हा राईट उजवीकडे जाता त्यावेळेला कोऑर्डिनेट्स निर्देशक वाढत वाढत जातात. मग आता सगळ्यात बघा, पीचा आहे थ्री, क्यूचा आहे मायनस फाईव्ह, आरचा आहे सिक्स, म्हणजे साहजिक इथे आर असणार आहे सिक्स. ठीक आहे, त्यानंतर आरपेक्षा लहान कोण आहे थ्री, थ्री म्हणजे काय पी, पीचा कोऑर्डिनेट थ्री, आणि क्यू शेवटी येणार आहे ज्याचा कोऑर्डिनेट काय आहे मायनस फाईव्ह. म्हणजे आपल्या कोऑर्डिनेट्सची मदत कशासाठी झाली, त्या पॉईंटचं स्थान निश्चित करण्यासाठी. मग याच्यावरून तुम्हाला बिटवीननेस काय मिळाला, बिटवीननेस तुम्हाला असा मिळाला क्यू डॅश पी डॅश आर, क्यू डॅश पी डॅश आर हा झाला बिटवीननेस. मग आता तुम्हाला ह्या बिटवीननेसच्या संबंधावरून हे स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स ते ठरवायचं. मग चला आपण पहिलं स्टेटमेंट बघूया. पहिलं स्टेटमेंट आहे डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. बघा डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर, बघा डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. कसं काय शक्य आहे, म्हणजे हे डिस्टन्स घ्या, त्याच्यामध्ये हे डिस्टन्स ऍड करा एवढं मोठं, मग तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल. इज इट पॉसिबल, हे शक्य आहे का?
नाही. सो हे स्टेटमेंट काय आहे, दिस स्टेटमेंट इज फॉल्स, हे असत्य विधान आहे. ओके, दुसरं बघा आता. दुसरं काय म्हणलंय, डिस्टन्स आरपी, हा झाला डिस्टन्स आरपी, प्लस डिस्टन्स पी क्यू, प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इज इक्वल टू हे पूर्ण डिस्टन्स. तर हे स्टेटमेंट काय आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे, कारण बरोबर आहे. ह्या डिस्टन्स मध्ये हा डिस्टन्स ऍड केला की तुम्हाला हा पूर्ण डिस्टन्स मिळणार आहे, पूर्ण अंतर मिळणार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, हे विधान सत्य आहे. ओके, आता थर्ड स्टेटमेंट बघूया. डिस्टन्स पी आर, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू, प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. म्हणजे ह्या डिस्टन्स मध्ये हा पूर्ण डिस्टन्स ऍड केला तर हा डिस्टन्स मिळतो. इज इट ट्रू? नो, इट इज फॉल्स. हे पण काय आहे, असत्य आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, फॉल्स. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, फोर्थ स्टेटमेंट काय आहे, डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर, मायनस डिस्टन्स पी आर म्हणजे पी क्यू मधून पी आर डिस्टन्स वजा केलं, मायनस केलं, तर तुम्हाला डिस्टन्स क्यू आर मिळेल. कसं काय शक्य आहे, ह्याच्यातून हे मायनस केलं तर हे एवढं मोठं डिस्टन्स कसं मिळेल, ह्याच्यात हे ऍड केलं तर तुम्हाला एवढं मोठं डिस्टन्स मिळणार आहे. म्हणजे तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला आर क्यू मिळणार आहे, वजाबाकी करून मिळणार नाहीये. सो हे पण स्टेटमेंट काय आहे, फॉल्स, म्हणजे असत्य. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टू सॉल्व्ह केला. काय केलं, आपण पहिल्यांदा जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्या आधाराने पहिले आपण डायग्राम काढली. डायग्राम काढल्यावर आपण ही सगळी स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे आपण टॅली करून घेतलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3 अँड 4.